गेल्या अनेक वर्षापासून सदर फाउंडेशन आणि नाभिक समाज शहरातील विविध जाती धर्माच्या आणि समाजाच्या स्मशानभूमीची स्वच्छता करत आहेत. यापूर्वी खंडोबा बाजार येथील वीरशैव स्मशानभूमी तसेच ख्रिश्चन समाज स्मशानभूमी आणि यावर्षी जितूर रोडवरील अमरधाम स्मशानभूमी या संघटनेच्या वतीने स्वच्छ करण्यात आली. यावेळी परभणीचे उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी या कार्यालयाबद्दल फाउंडेशनच्या सभासद आणि महामंडळांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. शिवाय या कार्यात स्वतःही सहभाग नोंदवला. यावेळी सदर फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सभासद आणि नाभिक महामंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान या संदर्भात उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी तसेच नाभिक समाजाचे संपत सवणे यांनी देखील या उपक्रमाबद्दल माहिती दिली. व नाभिक महामंडळाच्या वतीने गेल्या 10 वर्षापासून शहरातील वेगवेगळ्या स्मशानभूमी ह्या होळीच्या दिवशी स्वच्छता करण्याचा कार्यक्रम चालू झालेला. गेल्या अनेक दिवसापासून दरवर्षी वेगळी, एखाद्या वर्षी अमरधाम स्मशानभूमी, दुसऱ्या वर्षी ख्रिश्चन समाजाची, तिसऱ्या वर्षी खंडोबातली, अशा आळेपाळीने या सगळ्या स्वच्छता स्मशानभूमीच्या या दोन्ही फाउंडेशनच्या वतीनं केल्या जातात. यावर्षी अमरधाम स्मशानभूमीमध्ये स्वच्छता करण्याचं परत ठरवल्यामुळे अमरधाम या स्मशानभूमीचे ट्रस्टी आमचे भंडारी साहेब, सचिव कमल किशोर अग्रवाल, त्याच्यानंतर अजित भाऊ शंकर, त्याच्यानंतर शंकर नाईक नवरे, त्या फाउंडेशनचे सगळे त्यांचे पदाधिकारी, ह्या सत्काय फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, महामंडळाचे नाभिक महामंडळाचे अध्यक्ष संपत सोने, त्यांचे सगळे सहकारी, या सगळ्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा स्वच्छता मोहीम राबवलेली आहे. आणि या स्वच्छतेच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा गेल्या 2 वर्षापासून ह्या स्मशानभूमीमध्ये कोरोनाच्या माध्यमातून एवढं जीव संकट आलं जगावर, त्यामध्ये अनेक जणांना आपल्याला जीव गमवावा लागला. त्याच्यामध्ये आमचे सहकारी आहेत, काही आप्तेष्ट आहेत, काही नागरिक आहेत, असे वेगवेगळे लोक त्या ठिकाणी मरण पावलेले. या सगळ्यांना पहिल्यांदा या फाउंडेशनच्या वतीनं आज श्रद्धांजली देण्यात आली. त्याच्यानंतर साफसफाईला सुरुवात करण्यात आली आणि ह्या ठिकाणची साफसफाई स्वच्छता मोहीम साफ करत असताना ह्या सगळ्या पदाधिकाऱ्यामध्ये एक समन्वयाच्या माध्यमातून भविष्यामध्ये ही स्मशानभूमी अतिशय चांगली करण्याच्या दृष्टीने एक निर्णय घेण्यात आला. ह्या ठिकाणच्या काही अडचणी आहेत, पाण्याची थोडीशी समस्या आहे, स्वच्छतेच्या बाबतीत आहेत, झाडं काही थोडे पाण्याअभावी किंवा कशातरी वेगवेगळ्या कारणानं या ठिकाणी कमी झालेले आहेत, हे सगळ्या गोष्टीचा विचार करून ही स्मशानभूमी चांगली करण्याच्या दृष्टीनं आम्ही सगळ्यांना निर्णय केलेला आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काही काळामध्ये ही स्मशानभूमी अतिशय चांगली राहील, यामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांचा आणि सर्व सभासदांचा सहभाग आहे. तरी मी सर्व परभणीतील जनतेला आवाहन करतो की होळीच्या निमित्ताने ज्या काय अनिष्ट प्रथा चालीरीती समाजामध्ये आहेत की बाबा स्मशानभूमीमध्ये जेवण करू नये किंवा वेगवेगळ्या अशा गैरसमज जे आहेत ते सगळे गैरसमज आपल्यापासून टळले पाहिजे. तरुण मित्रांनी ह्या होळीच्या निमित्तापासून सत्काय फाउंडेशन परभणी आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या वतीने दरवर्षी आम्ही स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबवितो. मागील 10 वर्षापासून हा कार्यक्रम. MCA न्यूज करिता बाळू घिके, परभणी.